जेव्हा दृष्ट काढते तेव्हा बरीचशी काहीतरी नावं घेते आणि ही काहीच नावं घेत नाहीये म्हणून विचारते. आल्या गेल्याची, पै पावण्याची, गुराढोराची, भूताखेताची नजर असेल तर जळू दे, इडा पिडा टळू दे. म्हणजे नक्की कोणाची? साराची. हो, अशा काय बघताय माझ्याकडे? हे सगळं साराचं भूत करतंय असंच वाटतंय ना तुम्हाला? अग, अशा काय बघताय तुम्ही? जोक करते मी, रिलॅक्स. अवघड. काय झालंय? काही नाही मॅम, कुठे काय? फार लागलं नाही ना, झाडांनी चढू नाही ना दिलं. तू झाडावर चढली होतीस? काय विचारती मी, काय गरज होती शहाणपणा करण्याची? माझं जॅकेट आणि सगळ्यांचे कपडे काढायला चढले मी. अगं, इतकं सगळं चाललेलं आहे, तू कशाला अजून स्वतःवर संकट ओढवून घेतलंस? प्रियंका, तुझ्याशी बोलायचंय जोशी साहेबांना. मी येते तुझ्या बरोबर. जोशी साहेबांचं तुझ्याशी बोलणं होईपर्यंत मी तिथेच थांबते. काय केलंय मला एकटीलाच का? मी आहे ना तुझ्या बरोबर, नको तू काळजी करूस. मॅम, जोशी काका इथे पूजा घालणार होते ना, मग त्यासाठीच आपण आलोय. मग बाकीच्या मुली कुठे आहेत? मला एकटीलाच का बोलवलंय? आपल्या या वास्तूत खूप वर्षांपासून एक अशुभ शक्ती वास करते असं जोशी काकांनी सांगितल्याचं लक्षात आहे ना तुझ्या? मॅम, पण त्याचा आणि माझा काय संबंध? प्रत्यक्षपणे नसला तरी अप्रत्यक्षपणे आहे. मॅम, काय बोलताय तुम्ही? काळजी करू नकोस बेटा, माझ्यावर विश्वास ठेव. तुमचा विश्वास नव्हता ना? सी, ते दोघे त्या एकटीला घेऊन गेले बोलायला. मगाशी ते तू काय करत होतीस? मी नेहाची दृष्ट काढत होते मी. व्हॉट एव्हर इट इज, प्रियंका काय म्हणाली ऐकलत ना? आता साराच्या डेथचा पण प्रँक करायला लागली आहे ती. डोक्यात जाते माझी ती. तनु जस्ट काम डाऊन.